कथेचं नाव खोपा, लेखक बाबाराव मडावी। संध्याच्या कोशी थकलेला सूर्य विसाव्यासाठी जाताना त्याची लालिमा सोडून गेला। समुद्राच्या लाटा संत झाल्या, झुळू झुळू थंड हवा सर्वत्र पसरली। समुद्राच्या वाळूवर प्रिया सुसाट वेगाने चालत होती, तिच्या पाऊल खुनाची रांग वाळूवर उमटली होती। बुडणाऱ्या सूर्याशी तिचं नातं होतं, जीवनाचं मागं पडलेले संदर्भ तिला खुणावत होतं। जीवनाचे नाते बुडत्या सूर्याला साक्षी ठेवून तिला संपवायचे होते। तिनं एका क्षणात आपली भिरभिरती नजर सर्वत्र टाकली, एक दगड उचलला आणि समुद्राच्या पाण्यावर फेकला आणि एक तरंग एका मागून एक उमटत गेले। सूर्य अर्ध्या पाण्यात बुडाला होता, बुडत्या सूर्याबरोबर तिलाही उद्याच्या पहाटेला जोमानं उगवायचं होतं। आजपर्यंत जीवन तिला असह्य झालं, तिला तिचा पती सोडायचा होता। तिचा हात कपाळावर गेला, त्याच्या नावाचा टिळा कपाळावर होता। तिनं कपाळ जोरानं पुसलं, समुद्रात जाऊन चेहरा धुवून घेतला। सूर्य पाण्यात पूर्ण बुडाला होता। प्रियाचं नवं पाऊल पडलं, दारोबाज व्यसनी नवरा सोडण्याखेरीज तिच्याजवळ इलाजच नव्हता। सनीला तिनं खूप समजावलं, अरे सनी तू असा का वागतोस? हे बघ, तुझ्याजवळ सारं काय आहे, ही गाडी आहे, हा बंगला आहे, हे ऐश्वर आहे। मी एक स्त्री आहे, स्त्रीचं समाज मनाशी नातं असतं। तुम्हाला कधी बरोबरीचा हक्क दिलास का? एक पायाखालची दाशी समजून वागवतोस तू मला? अरे मी आजारी पडले तर तू लगेच नौकराजवळ पैशाचं बंडल देऊन तुझ्या एअर कंडिशनच्या अँबेसेडरमध्ये इलाज करण्यासाठी मला पाठवतो। रात्री बेरात्री बिअर बारमधून जाऊन येतोस, मी वाट पाहते, पण तुला त्याचं काहीच वाटत नाही। सारखा पैशाच्या मागे धावतो, कुटुंबाला वेळ द्यायला तुला वेळच नाही। माझ्या दोन मुलांसोबत कधी रमला नाहीस, पोरं म्हणतात मला मम्मी। अगं पप्पा, आमच्यासोबत राहायला कधी वेळ मिळतो का? नाही। हे बघ, तुझं मी सहारा सहन केलं, परवा तुला म्हटलंयस मी विकेला कॉन्व्हेंट मध्ये टाकायचंय, तर तू नोटांचं बंडल हातात देत बोललास। हे बघ, मला वेळ नाही, वाटेल तेवढा पैसा घे आणि सारं तू बघ। अरे तुला घरी जेवायला वेळ नाही, मुलांना बोलायला वेळ नाही, तुझ्याकडे गडगंज पैसा आहे याची मला माहिती आहे, म्हणून का असं वागायचं असतं? हे बघ, मी तुझ्या संसाराचे हक्कदार आहे, जीवनाविषयी माझ्या काही कल्पना आहेत। घरातलं घरपण केवळ पैशानं जोपासल्या जात नसतं, पती आणि पत्नी संसाराचे दोन चाकं असतात। तुला मी लग्न झालं तेव्हापासून खूप समजावते रे, पण तू माझं समजून घेतलंसच नाहीस। आज तू नशा करून आलास, मी तुला समजावले, कशाला दारू पितोस म्हणाले, पण तू पॅन्टचा पट्टा काढून मला मारलंस। का मारलंस तू मला? माझी पोरं येऊन मला बिलगली, पप्पा पप्पा मम्मीला मारू नका असं म्हणाले। अरे पण तू त्यांच्याही अंगावर वळ येईपर्यंत सापासप वार केलेस। सनी, तुला घर कुटुंब पत्नी स्त्री यातलं काही समजत नाही का रे? माझा दम कोंडलाय तुझ्या संपत्तीत, तू पैशामुळे धुंद झालायस। अरे जीवन कशाला म्हणतात हे तुला समजणारच नाही। मला 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 आता असलं जीवन नकोय, नकोय सनी। तुझा आता मला वेट आलाय रे, वेट आलाय। मला माझं मुक्त जीवन जगायचंय, अगदी मुक्त। सनी, मी तुला फारकत देते, मी चालले, माझ्या जीवनाचं स्वातंत्र्य घेऊन चालले, मी चालले। प्रिया प्रिया आपलं जीवन मागं टाकून बुडत्या सूर्याकडे त्यासाठी चाली होती। संध्याकाळचा बुडणारा लाल सूर्य पाहणाऱ्यांची समुद्र किनाऱ्याला गर्दी व्हायची। किरण तिथं दररोज येत होता, त्याच्या चेहऱ्यावरील उदास भाव त्याला लपवता येत नव्हते। चाळीशेच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलेला आदिवासी रूपांतरून चेहऱ्यावर मात्र चिंताग्रस्त दिसायचा। समुद्राच्या काठावर बसून तो लाटांना निहाळायचा, धाडधा लाटा कोसळायच्या। बुडत्या सूर्याकडे पाहून त्याच्या बरोबर समुद्रात डुबायचा, आपल्या आयुष्याचं गणित निसर्गाबरोबर मांडून अंतकरणाचा खेळ स्वतःच करून घ्यायचा। आणि अशातच प्रियाची ओळख झाली।
जीवनातील दुःख एकमेकांसमोर मोकळं करायचं. किरणला गरिबीनं पछाडलं होतं, त्यातही तो उजळून निघाला. उच्च शिक्षण घेऊन जीवनाचे स्वप्न तो रंगवत होता. समुद्राच्या लाटासारखं त्याचं मन हेलकावं खात होतं. त्याला समजून घेणार कोणीतरी त्याला हवं होतं. किरणला समुद्र सपाटीवर चालताना प्रिया भेटली होती. दुसऱ्या दिवशी समुद्रातून हळूहळू कोवळा सूर्य वर आला. त्याची सोनेरी किरण सगळीकडे पसरली. पाखरं खोप्यातून उठली. एक पाखराचं जोडपं समुद्र सपाटीवरून जोडीनं दूर दूर जात होत. प्रिया सकाळी समुद्राच्या काठानं फिरत होती. तिच्या सोबत तिची दोन मुलं होती. ती हळूहळू चालत होती. तिच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं होतं. तिच्या प्रत्येक पावलाच्या जोडीला किरणची पावलं वाळूवर उमटत होती. किरणनं तिला समजून घेतलं. तिच्यातील स्त्रीला न्याय देण्यासाठी तो पुढे आला. तिच्या मुलांच्या डोक्यावरून त्यानं हात फिरवला. एकसारखी ती पाहत राहिली. उगवलेला सूर्य तजेला होऊन तिच्या चेहऱ्यावर खेळायला लागला. जीवनाचा एक धागा पकडण्यासाठी दुसरा धागा तोडावा लागला. किरण तिला हळूच म्हणाला, ए प्रिया थांब ना, तू झाप झाप कुठं चाललीस? मी समुद्र तुडवायला. अगं अशी चालू नकोस, हळू चाल, मी आहे ना तुझ्यासोबत. तू साथ देशील मला? देईन ना ग. अरे अरे पण मी दुसऱ्याचं कुंकू लावलंय, ते समजतं मला. तरी देखील माझा सांभाळ करशील तू? हो ग, हो करीन मी. तू माझ्या खोपटात यायला तयार झालीस, यातच तर तुझा समजदारपण आहे. आपण आनंदानं राहूया खोपटात, आनंदानं राहूया. अरे किरण, तुझ्या अंतकरणातली खोली मला मापता येत नाही. प्रिया मी समजतोय सारं. अगं स्त्रीच्या हक्कासाठी लढ्याचं रणशिंग फुंकतोय मी. समुद्र सपाटीवर तिच्या नव्या संसाराची पावलं उमटली. तिनं आता मागं होऊन पाहणं सोडून दिलं. ती रोज समुद्रावर हसत हसत फिरायला येत होती. समुद्राचं पाणीही रंग पालटून घेत होतं. किरण आणि प्रिया समुद्राच्या वाळूवरून आपल्या मुलांना घेऊन जात होती. आणि इकडे सणी प्रियाचा शोध घेत होता. तिचा विरह त्याचं काहीच भाजून काढणारा होता. तो पाणी नसलेल्या बोटीतील मासळीप्रमाणे तडफडत होता. दारूच्या नशेत धुंद होऊन मुलांची आठवण काढत होता. समुद्र सपाटीवरून त्याची जिप्सी भरदा वेगानं पळत सुटली होती. दारूचा खोट आणि सिगारेटचं कश मारत सुसाट वेगानं जीवनाचं गणित मांडत होता, मोडत होता, खूप प्रयत्न करत होता. पण त्याच्या हाती गोळाबेरीच येत नव्हती. त्याची प्रिया त्याच्या हातातून सुटून गेली होती. तिनं किरणच्या हातात हात दिला होता. वेगानं धावणारी जिप्सी धाडकन एकाकी थांबली. लागलेल्या ब्रेकचा आवाज किंकाळी मारल्याप्रमाणे वातावरणात उमटला. जिप्सीची चाकं समुद्राच्या वाळत रुतली. समोर किरण, प्रिया आणि मुलं घाबरलेल्या अवस्थेमध्ये स्तब्ध होऊन उभे झाले. सनी जिप्सीतून खाली उतरला. ए प्रिया, प्रिया, अगं कोण हा आणि कुठं चाललीस तू? माझा नवीन साथीदार आहे, सोड त्याला, चल माझ्या सोबत. अरे अरे सनी, आता वेळ निघून गेली, मी स्वीकारले याला. चल माझी मुलं दे. नाही नाही देणार, माझ्या जीवनातील आधार आहे ती. ए अरे तू माझ्या पत्नीला घेऊन कुठं चाललायस? काय कळतं का तुला? मी माझ्या घरट्यात घेऊन चाललोय. आणि माझी मुलं? हा त्यांनाही घेऊन चाललोय. अरे तुझ्या डोक्यात असले विचार कुठून आलं? अरे तुला काय कळतं का नाही, दोन मुलांच्या आई बरोबर अविवाहित असून सोबत करायला तू तयार झालास? होय होय, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी. अरे स्त्री म्हणजे गुलाम नव्हे, पुरुषी अहंकारात बरोबरीचा दर्जा तू नाकारल्यानं ती माझ्याकडे आली. तिच्या न्यायासाठी समुद्रात मी उडी घेतली. समुद्र सपाटीवर वादळ भरून आलं. या वादळामध्ये जीवनाचं मार्ग वेगवेगळ्या दिशा शोधित होतं. प्रियानं सनीची साथ सोडून किरणचा हात कायमचा पकडला होता. आणि मुलं या वादळामध्ये
डोळ्याजवळत अश्रू भरल्या नजरेनं भिरभिर पाहत होती. खरंच का प्रिया? प्रिया तू मला सोडतेस का? अरे दिसत नाही का तुला मी सोडलंय तुला? अगं प्रिया तू अशी कठोर का झालीस? हे बघ सनी, तूच केलंयस मला कठोर, तूच केलंयस. तू नाही येणार आता? नाही, मुळीच नाही. मला समजायला वेळ केलास तू. अरे स्त्री म्हणजे काय वापरायची वस्तू समजलास तू? नाही कळत तुला? अगं मी सारं श्रीमंतीचं ऐश्वर्य आता कुणासाठी उधळायचं? अगं तुमच्यासाठी मी करत होतो हे सारं. अरे सनी, माणूस का केवळ पैशाच्या हिंदोळ्यावर जगतो का असं तुला वाटतं का? ए प्रिया, मी जळून जाईन तुझ्या विरहात, काय कळतं का नाही तुला? हे बघ सनी, आता तू जळून जायलाच हवा, वेळ निघून गेली. तू खरंच चाललीस? होय सनी, तुझ्या जीवनातून कायमची निघून चालली. किरणनं मला समजून घेतले. तुझा पुरुषी अहंकार आपलं आयुष्य तोडून गेलाय. ए किरण, थांब तू. माझ्या पत्नीला कसा घेऊन जातोयस तू? काय कळतं का तुला? जेलमध्ये टाकेन तुला मी. अरे सोड रे, सोड धमक्या. असल्या धमक्या कुणाला देतोस? प्रिया माझी झाली, समजून घेतलंय मी तिला. आता ती जेलमध्ये माझ्यासोबत येईल, तुला माहितीये का? माझं फक्त एकच गवताचं घरट आहे, पाखरांचा खोपा म्हणतात त्याला. अरे पाखरं जशी खोप्यात सुखानं राहतात ना, तसंच तसंच तिला माझ्या घरट्यात घेऊन चाललोय मी. येतंय का लक्षात? चल चल प्रिया, चल आपल्या घरट्याकडं. किरणनं प्रियाचा हात धरला आणि तिला घेऊन समुद्र सपाटीवरून दूर दूर जात होता. त्याच्या मागं चिमुकली पोरं जात होती. सनी आपल्या पत्नीकडे एकसारखा पाहत होता. त्याची प्रिया दुसऱ्याची झाली होती. तिच्याशी प्रेमानं, हक्कानं, समतेनं न वागण्याची सजा त्याला मिळाली होती. दारूच्या शिशीतील घूट पोटात रिचून खवळलेल्या त्या समुद्राचं रूप घेऊन फसलेल्या जिप्शीची चाकं मागं काढून तो परत फिरला. प्रिया काठ टाकलेल्या नागिनीप्रमाणे अगदी ताजीतवानी होऊन किरणच्या खोपटात गेली होती. तिच्या जीवनात प्रेमाचा वर्षा होत होता. तिची मुलं प्रेमाच्या हिंदोळ्यावर वाढत होती. खोपा आनंदानं भरून गेला होता, आनंदानं भरून गेला होता, भरून गेला होता.